घटकापर्यंत आपल्याला कसं पोहोचवता येईल या हेतूने पंतप्रधानांनी जे 8 वर्षांमध्ये चालवलेले प्रयत्न आहेत ते पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण जनकल्याण जत्रेच्या साठी यात्रा सुरू करण्याचा शुभारंभ आपण त्या ठिकाणी करतोय आणि म्हणून या कार्यक्रमाला आपले नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन आपले जिल्हा अध्यक्ष आमदार आदरणीय राजू मामांपासून तर जिल्ह्यातले सगळे आमदार आपल्या कल्पना आहे आता सगळ्यांना सूरत गुवाहाटी आणि थोड्या वेळात मुंबईमध्ये आणि आपली सत्ता त्या ठिकाणी येते आणि त्याच्यातून आपण एक वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राला विकासाची जी पोकळी आहे ती भरून काढून हिरवाई दिला आहे आम्ही त्या पद्धतीने आपल्याला महाराष्ट्राला विकासाचा पुन्हा एकदा त्या उंचीवर न्यायचंय त्या दृष्टीने जे काही घडामोडी होते मला असं वाटतं की आषाढीला देवेंद्रजींच्या हातूनच त्या ठिकाणी पुंडरीची पूजा होईल हे सगळं महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय महाराष्ट्र त्या ठिकाणी आपुरलेला आहे वारकरी देखील त्या पद्धतीने काम असुचलेला आहे आणि आपण देखील नरेंद्र मोदींच्या विकासाच्या जत्रेतले आपण वारकरी आहोत.